दीदीच्या लग्नाचा अल्बम लपवते हे बघा. गुड इव्हनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. तर कसा वाटला तुम्हाला आमच्या लग्नाचा अल्बम? नक्कीच आवडला असेल तुमच्या कमेंट्स बघून, खरंच खूप छान वाटलं. आज माझे मामा मामी आणि मावशिंत येत आहेत, म्हणजे प्रियाच्या ससुरवाडीचे येत आहेत, आणि त्यासाठी प्रिया बघ आता वाजलेत 5 आणि आतापासूनच स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे. बाई आजारी आहे, थोडस आहे बघा, भाकऱ्या बनवल्या, चालू आहे तयारी हळूहळू. मामांचा वाढदिवस आहे आज, केक आणून ठेवला आहे. केक कुठे गेला का आपला? हा, तर केक आणून ठेवला आहे, तुम्हाला तसं दाखवतोच मी आता. केक कटिंग आपण त्यांचा बर्थडे पण साजरा करणार आहेत, आणि ह्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. माझा भाऊ येतोय, म्हणजे सर्व येत आहेत आज, जाम खुश आहे. तिला आता मी ORS घेऊन येतो पहिले. तिची थोडीशी ताकद कमी झालेली आहे, एनर्जी थोडी कमी आहे, थोडंसं फटीक आहे, आणि तिला आता आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. त्यासाठी तिला पहिले आपण देऊया ORS, आणि मी जातो आता भाजी आणायला. प्रियाच्या हातचं मटण खूप आवडतं घरच्यांना, तर मटण आणतो मस्त, आणि मटणची भाजी बनवू मस्त. तुम्ही पण बघा, बर्थडे सेलिब्रेशन आपण करणार आहेत. सो चलो आता आपण जाऊया भाजी आणायला. हे बघा मस्त आता भाजी घेऊन आलो आहे मी, दोन्ही पण. प्रियाच्या तोपर्यंत चपात्या पण झाल्या, मी खूप थकलो आहे. प्रिया लाईक ORS पण आणलं मस्त प्यायला. पिलं का? का बरं थोडस? ऑरेंज फ्लेवर सांगितलेला तुम्ही, ऑरेंज फ्लेवर नाही मिळाला प्रिया. पिल्या ना जात ना म्हणजे दुसरा प्यायचं प्यायचं त्याला काय, 2 मिनिटाचं तर आता एक घोट असं म्हणजे लिंबू पाणी चांगलं म्हणून ठीक, पण ते ऍपल तर सगळ्यात भारी आहे, तुला नाही आवडत. इकडे मसाला काढून ठेवला आहे. प्रियाचा एक प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला, प्रियाला आहे ना जास्त लोक आल्यावर आहे ना जजमेंट जमत नाही बरं का, आणि तिचं तेच कन्फ्युजन होऊन जात आहे. आता काय करणार सांग? आता अंदाजे बनवलंय सगळं काही. हा, जर झालं तर इमर्जन्सी बनवून परत, पण थोडस जास्तच बनव, एक्स्ट्रा म्हणजे उलट चालेल. ठीक आहे, जास्त झालं तर चालेल पण कमी नको. थकलं का मॅडम? काय मत आहे तुमचं? काय नाही, आताच ORS पिला बसलीये, आता थोड्या वेळाने भात रेस्ट करू, थोडी रेस्ट कर मग बनवते. अजून यायला टाइम आहे, 7:30-8 आता 6:15 झाले, 7:30 पर्यंत येण्याचा अंदाज आहे ना? 7:30-8 तो पर्यंत जेवण बनून जाईल. येस, तर आता फ्रेश झालो मी, मस्त आंघोळ केली, ड्युटीवरून आलो होतो त्यामुळे सगळ्यात पहिले म्हटलं आपण आंघोळ करून घेऊ. आंघोळ केली, घरचे पोहोचले जवळजवळ, आता 1 तासात पोहोचतीलच, तरी म्हणजे आता प्रियाचा पण स्वयंपाक होतच आलेला आहे. रसा बनवते आता प्रिया, टाक गरम पाणी. हे बघा माझी पिऊ पण मस्त मस्त एकदम ओके झाली आहे. नाही तर प्रियाला म्हटलं काय उगाच कॅमेरा ऑन करणार आहे मी, जरा चांगले दिसत जाय. फ्रेश दिसलं पाहिजे नेहमी, कशी दिसते विचार ना प्रत्येक वेळेस. हे बघा माझ्या बायकोचं सगळं काम, 8:30 आता ते कोणत्याही क्षणी मामा मामी ते येतीलच, आणि सगळं रेडी, किचन टापटीप, आणि हे बघा दीदीच्या लग्नाचा अल्बम लपवते हे बघा. तिला आवडत त्याच्या फोटो मध्ये काय बापरे गॉगल, माझे गॉगल्स. कोणीतरी मला कमेंट्स केलेले तुमच्या गॉगलचे कलेक्शन दाखवा, हे अर्धे अजून असे खूप आहेत, ते गाडी मध्ये काय असतील. माझ्या कपाटातच सगळी जागा मिळते का ग तुला? हे बघा आता हा कपाट आहे ना, हा इथे हा माझा कप्पा आहे. थांब ना, हा माझा कप्पा आहे, हा माझा कप्पा आहे, हा हे दोन कप्पे माझे. हे बघा हा प्रियाचा कप्पा, हा इकडे हा पूर्ण कपाट पियाचा कप्पा, आणि इकडे हा तुम्हाला दाखवतो अजून एक मिनिट. हे बघा हा तिचा पूर्ण कप्पा, हा तिचा पूर्ण कप्पा, हे हा तिचा पूर्ण कप्पा, आणि हा तिचा पूर्ण कप्पा. व
वरून म्हणते मला काहीच कप्पा देत नाही तुम्ही, माझ्या अर्ध्या त्या अर्ध्या कप्प्यावर सुद्धा सचिव लागले नजर लागली विचारा. वा दीदी वा दीदी दीदी वा दीदी मग बोलती का चला, किती शांतता आहे माझ्या डोक्याला तू शांत राहिल्यावर. बात सही बड्डे बॉय बसले आणि बड्डे बॉय शेजारी बाकीची मैफिल पण बसली आहे. बघा बड्डे बॉय बसलेले आहे. कसं वाटतंय तुला इकडे येऊन? मग ती डायरेक्ट प्रवास करून थकली. सांगू का काय म्हटली? आकाश काका कडे ना काहीच करमत नाही, बोर होतो तिकडे ना. ग बोर होतो तुला? आता पाय भो, आता पाय भो. मग आता तुला उद्या तर डायरेक्ट टीव्हीच बंद ठेवणार मी. उद्या बघतो तुला एका रूम मध्येच कोंडून ठेवतो तुला. आता मी उद्या कोंडू का? जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, के देखे ना भाले ना जाने ना जाने रे. आता बड्डे बड्डे बॉय कट करेल. इसलिए जरूरत लग लो माले. हाँ 3 2 1 गो. अरे पहिले फुकत मार. बाप रे. हा ना हा बाप रे, लय जरात भगवानली. हा रेडी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामा, हॅपी बर्थडे टू यू. पाहून घे कुठं आहे ते रोटेशन कुठं आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. अरे मामा पहिले खाऊन घे ना, तुझा बर्थडे पहिले. हा ना सरक भैया सरक ना. शुगर फक्त ऍक्शन करो बर का आपण. रहा नहीं जाता. हेच बाकी होता. आता टाकायचं तुझं. हे तुटत नाहीये. ड्रेस लय भारी दिसतोय बर का मामी. खूप भारी दिसतोय खरंच. नाही हो का हो. ओ मामा बायकोला खाऊ घाला. जीवच नाही राहिला आता तुमच्या. का तुमचा जीव कोणा देऊ आता? आय्या बहिणीत जीव आहे. बहिणीत जीव आहे. नंतर आता बायको सॉरी. अलेक्सा स्टॉप. हा माता नको ना रेकॉर्ड. ती फोटोग्राफर मला नुसती धमक्या देत राहती, लवकर बाजूला व्हा म्हणून. ते बा हे पोरांच पोर परत तुटून पडलेत केक वरती. त्या बा आता तिघांमध्ये कॉम्पिटिशन आहे कोण लवकर बारीक होत. एक साइडला बहीण एक साइडला बायको. ते आता असं झालं कोणाला खाऊ घालू पहिले. तेव्हा बापरे बिचारे आक्षुला तर कोणीच नाही बाबा. आधी कोण आलं भाई? चहा आठवायचं गेलं बाबा. काव्याने नाही खाऊ घातला. काव्याने नाही खाऊ घातला. नाही नाही सगळे सगळे खाऊ घातील आता. इकडे बघ प्रिया, इकडे बघा मामी, सगळ्यांनी इकडे बघा. तू नाही येत. तू नाही येत. बस बस बस.
हा इकडे बघ प्रिया मामी इकडे बघा परत काव्य काव्य नाही दिसत भैया खाली वाय ना थोडा दिसेल ना हा आता केक घे हा तू तू खाऊ तू दर्गा जेवण वगैरे झालं आणि डायरेक्ट बीपी चेक करायला बस तुम्ही आल्याला काय टेन्शन दिलं मावशींना आल्या मावशींना काय टेन्शन दिलं बीपी चेक करायला लागले मामांचं किती होता 140 बापरे जास्तच मामा नॉर्मल आहे बीपी सगळ्यांचा बीपी बीपी खेळायचं असेल बीपी नाही बीपी बीपी त्यांना सगळ्यात जास्त फॅटच टेन्शन आहे तू पण जाते हा ना ते सगळे बीपी बघायला बसलेत ज्यांचं सगळ्यात जास्त बीपी ते एकदम रिलॅक्स आहेत बाकीचे टेन्शन मध्ये जेवण झालं आता आता सगळ्यांना टेन्शन आलं जास्ती जेवले काय तर सगळे लगेच वजन करायला लागले नंबरच लागले नाही ना तो नंबर हे पाहते ना पहिले तुझं चेहऱ्यावरूनच कळेल किती वजन झालंय बापरे काय सांगताय बापरे बघा हे असं जेवणानंतर हे असेच करतात सगळे किती आहे तुझं बरोबर हा सेम नाही मामींच फक्त 50 ग्रॅम पॉइंट 50 ग्रॅम जास्ती 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 हे बघ 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 84.50 बघा घरचे सुद्धा आता पहिल्यांदाच माझा अल्बम बघतायत फर्स्ट टाइम अल्बम बघतायत घरचे आणि ते नवरा बायकोला सोडून स्वतःच फक्त बघतात आम्ही किती भारी दिसायचं आधी